शिरपूर तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना संपर्क कार्यालयाच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने जय जवान जय किसान हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा प्रमुख हेमंत साळुंके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी नुकतेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या कर्जमुक्तीच्या अनुषंगाने कर्जमुक्त झालेल्या शिरपूर तालुक्यातील दहिवद, रुदावली, भाटपुरा, टेकवाडे, हिसाळे, नटवाडे येथील 30 शेतकऱ्यांना भगवी शाल व पुष्पगुच्छ देऊन जिल्हा प्रमुख हेमंत साळुंके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच नुकत्याच भारतीय सैन्य दलात भरती झालेले शेतकरी कुटुंबातील राकेश धनकर मांजरोळ, शुभम धनगर ठाणेर, हेमंत चव्हाण दहिवद, विजय भिल उंटावर या शेतकरी पुत्रांचा देखील सन्मान करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा प्रमुख हेमंत साळुंके, जिल्हा संघटक मंगेश पवार, एसटी कामगार सेना जिल्हाध्यक्ष राजू टेलर, उपजिल्हा प्रमुख हेमंत महाजन, तालुका प्रमुख भरत राजपूत, शहर प्रमुख मनोज धनगर, विधानसभा क्षेत्र प्रमुख छोटूसिंग राजपूत, उपजिल्हा संघटक विधा जोन राणा, भाईदास अण्णा, तालुका संघटक मुकेश शेवाळे, उपतालुका प्रमुख राजेश गुजर, अभय भदाणे, संदीप कुमावत, सुनील सूर्यवंशी आदी उपस्थित होते. की दोन दोन शिवजयंती कशा, पण मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रावर असंख्य असे उपकार आहेत. आज त्यांच्या उपकारापोटीच आपण महाराष्ट्रात सन्मानाने वागत आहोत, जगत आहोत. 365 दिवस 24 तास जरी आपण शिवजयंती साजरी केली तरी देखील अपूर्ण पडणार आहे. आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा एक अनोखा उपक्रम शिरपूरच्या शिवसेनेच्या वतीने आम्ही आयोजित केला आणि रावसाहेबांनी देखील वेळ काढून आम्हाला वेळ दिला. आजच्या कार्यक्रमाचं औचित्य म्हणजे जय जवान जय किसान. हा देश किसानांवर आणि जवानांवर चाललेला आहे. बॉर्डरवर जवान आपली रक्षा करतात आणि शेतात राबून शेतकरी आपल्याला खायला देतात म्हणून आपण तग धरून आहोत. त्याचा एक भाग म्हणून नुकतेच महाविकास आघाडीचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आपले पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब यांनी कर्जमुक्ती जाहीर केली. त्याच्यात शिरपूर तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांचे सातबारे कोरे झालेले आहेत आणि येणाऱ्या काळात 2 लाखाच्या वरती ज्यांचं कर्ज आहे किंवा नियमित ज्यांचं कर्ज आहे त्यांना देखील 50,000 रुपये जाहीर करण्यात आलेले आहे. म्हणून समस्त जनता ही खूप आणि खूप शिवसेनेवर, उद्धव साहेबांवर, महाविकास आघाडीवर खुश आहे. आणि त्याचाच भाग म्हणून ज्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळालेली आहे प्रातिनिधिक तत्वावर आम्ही तालुक्यातून काही शेतकरी बोलवलेले आहेत. त्यांचा सन्मान उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके जिल्हा प्रमुख माननीय साळुंके रावसाहेब करतील. त्यांच्या समवेत उपस्थित असलेले जिल्हा संघटक माननीय मंगेश आबा, या एसटी कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष माननीय बाळासाहेब राजू टेलर, उपजिल्हा प्रमुख माननीय हिम्मत महाजन, विधानसभा क्षेत्र प्रमुख छोटूसिंग राजपूत, उपजिल्हा संघटक विभाबाई जोगराणा असतील, उपजिल्हा संघटक भाईदास अण्णा असतील, शहर प्रमुख मनोज भाऊ असतील व उपस्थित असलेले वाहतूक सेनेचे, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे पदाधिकारी असतील, शिव वाहतूक सेनेचे पदाधिकारी असतील, युवा सेनेचे पदाधिकारी असतील, यांचं सर्व तोलामालाच्या पदाधिकाऱ्यांचं प्रथमतः मी तालुका शिवसेनेतर्फे स्वागत करतो शब्दसुमनांनी. आणि जय जवान जय किसान या उक्तीने जे शेतकरी कुटुंबातील एक आता शिरपूर तालुक्याच्या वतीनं साजरे होते आणि या जय जवान आणि जय किसान या दोघांचा याचं औचित्य साधून आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित आमचे शिवसेनेचे जिल्हा संघटक, माजी जिल्हा परिषद सदस्य
आदरणीय मंगेश आबा पवार आपल्या शिरपूरचे एसटी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष आणि शिरपूर नगरीचे माजी नगरसेवक आदरणीय राजू टेलर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय हिम्मत बापू महाजन, तालुका प्रमुख भरतसिंग राजपूत, शहर प्रमुख मनोज धनगर, उपजिल्हा संघटक विभाबाई जोगराणा, उपस्थित सर्व शिवसेनेचे तोलामोलाचे मान्यवर पदाधिकारी आणि उपस्थित शिवसैनिक आणि शेतकरी बांधवांनो आणि जवान बांधवांनो, सर्वप्रथम मी आपल्याला सगळ्यांना शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. नुकतीच 19 फेब्रुवारीला आपली शिवजयंती साजरी झालेली आहे आणि पुन्हा आपण शिवसेनेच्या प्रथेप्रमाणे तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करतोय. आपल्या सगळ्या